मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पिछाडीवरती आहे तर ते तेलंगणामध्ये काँग्रेस सत्ता स्थापनेच्या जा जवळ जात आहे या राज्याचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात नवी कलाटणी देणारे ठरू शकतात कसं ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर सकाळ डिजिटलमध्ये आपले स्वागत करतो सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एकनाथ शिंदेचे बंड असो की अजित पवारांचं बंड त्यामुळे भाजपची प्रतिमा बरीच मलिन झाल्याचं बोललं जात होतं पण मध्य प्रदेश आणि इतर दोन राज्यांच्या निकालावरून भाजपवरती या बंडाचा वाईट परिणाम होताना दिसत नाही मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडामुळे काँग्रेस सरकार कोसळलं याचा परिणाम भाजपच्या प्रतिमेवरती होऊन असं बोललं जात होतं पण हाती येणाऱ्या निकालांवरून याचा उलट होताना दिसत आहे तिन्ही राज्यांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फायदा होताना दिसतोय आणि ही बाब महत्वाची ठरते ते महाराष्ट्राच्या येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या वंडामुळे भाजपचे हात चांगलेच बळकट झाले आहेत भाजपला मिळणारे यश या दोन्ही नेत्यांना आपले निर्णय बरोबर असल्याचे सूचित करतायत पण भाजपचं यश हे अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं टेन्शन वाढवणारे असू शकतं याचं कारण म्हणजे मध्य प्रदेशमध्ये बंडेखोरांनी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि या दोन्ही मोठ्या राज्यात मिळणारे यश हे संपूर्णपणे भाजप आणि मोदींच्या चेहऱ्याचं असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे भाजप हा पक्ष वरचढ ठरत असताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं महत्व कुठेतरी कमी आहे का याबाबत प्रश्न उपस्थित होते त्याचबरोबर जास्तीत जास्त उमेदवार हे कमळ चिन्हावरती निवडून आणा असा संदेशच वरिष्ठांचा असल्याचं बोललं जाते दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कमळ चिन्हावरती लढावं लागेल का असा सूर विरोधकांनी लावून धरलाय या तीन राज्यातील भरघोस भाजप हा स्वतःच्या हिमतीवरती सरकार स्थापन करू शकतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदेसमोर आपला पक्ष वाढवणे आणि युतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळून त्या निवडून आणणे हे महत्वाचं आव्हान ठरणार आहे त्यामुळे आता भाजपच्या भरघोस फक्त विरोधकच नव्हे तर मित्रपक्ष असणारे अजित पवार आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांचंही टेन्शन वाढल्याचं बोललं जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा, करा।, करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका